नवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सर्वांना जे येशू या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे शिक्षा शिक्षणाच्या आज आपण आठवा धडा शिकणार आहोत नववी वर्गाचा हा क्लास आहे गेल्या क्लासमध्ये आपण म्हणजे सातव्या पाठामध्ये शांतीयोग विधी आणि समापन विधी शिकलं होतं पूजा बुलदानामधला आता आपण पूजा बुलदान समाप्त केलेलं आहोत आणि आता आपण ईशवचन आणि ख्रिस्तीय जीवन ईशवचन आपल्या या ख्रिस्तीय जीवनामध्ये ईशवचनाचं महत्त्व काय आहे हे ख्रिस्त सभा आजच्या पाठ्यामधून आम्हाला शिकवणार आहे त्यापूर्वी आपण सर्वजण हात जोडूया आणि भक्तिभावे प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया पिता पुत्र आणि पवित्र आत्म्या नावे आमीन हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राजी हो जसे स्वर्गात तसे प्रध्वरी तुझ्या इच्छेनुसार हो आमची रोजची भाकर राजा दे व जसे आम्ही आमच्या प्राध क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रदांची क्षमा कर आणि आम्हाला महात्व देऊ नकोस तर वाटापासून आम्हाला सोडव आमिन पिता पुत्र आणि पवित्र आत्म्या यांच्या नावे आमिन <coughs> जेषू सर्वांना तुम्ही सर्व छान आहात की नाही मला वाटते आशा आहे तुम्ही छान असाल तर आपण नवी वर्गाचा धर्म शिक्षणाचा पुस्तक उघडं करूया आणि पेज आहे सिक्स्टी थ्री म्हणजे त्र्याहत्तर त्रेसष्ट त्रेसष्ट पेज नंबर त्रेसष्टमध्ये मध्ये उघडा करा आपण हा धडा शिकूया आपल्या या पाठाचं नाव आहे येशुवचन आणि ख्रिस्तीय जीवन आपल्याला माहीत आहे बायबलमध्ये मा तुम्ही कदाचित वाचले आणि ऐकले आणि मननचिंतन केले असेल जेव्हा प्रभू येशूचे नातलक आई भाऊ बंद हे सर्व प्रभू येशूला भेटण्यासाठी गेले होते आणि गर्दीमुळे भेटू शकले नाही मग कोणीतरी एका व्यक्तीनं प्रभू येशूला सांगितलं की तुमचे नातलक आई भाऊ बंद तुम्हाला भेटायला आलेले आहेत पण प्रभू येशू हेच म्हणतो की माझे नातलक तेच आहे जे कोणी देवाचे वचन ऐकतात तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या जीवनामध्ये वचन फार महत्वाचे आहेत देवासोबत ईश्वरासोबत एक घनिष्ठ संबंध बनवून ठेवायला वचन केवळ आम्हाला मार्गदर्शन करतात वचनानेच आपण देवासोबत एक एक घनिष्ठ संबंध बनवून ठेवू शकतो म्हणजेच ए, माले हे हेच सांगायचं आहे का किंवा ख्रिस्त सभा आम्हाला हेच आठवण करून देते की आमच्या जीवनामध्ये वचन फार महत्वाचं आहे वचनानुसार जीवन जगले पाहिजे जी। वचन हेच मानवीय जीवनाचे केंद्रबिंदू आहे माणसाला आध्यात्मिकते दे आध्यात्मिकतेमध्ये अध्या, वचनच आम्हाला वाढवते आणि देवासोबत एक घनिष्ठ संबंध बनवायला वचन आम्हाला मदत करते बघा तर आपल्याला जीवनामध्ये त्या स्वीकारले पाहिजे म्हणजे येशू सोबत व्यक्तिगत एक संबंध बनवायला वचन आपल्या जीवनामध्ये पाहिजे देवाने शिकवलेली वाणी देवाची वचन आपल्या जीवनामध्ये जपून ठेवलं पाहिजे आणि स्वीकारले पाहिजे त्या स्वीकार करणाऱ्यांचा अर्थ हा आहे की शिकवलेल्या गोष्टीचा आपण आपल्या जीवनामध्ये आणावे म्हणजे प्रभू येशूने जे वसनामध्ये सांगितले ते आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करावे त्यांना स्वीकार करावे आपल्या हृदयामध्ये जपून ठेवावे बघा ना पवित्र मर्यायी सुद्धा प्रभू येशूच्या वसनाला स्वीकार करून त्यानुसार जीवन जगली म्हणूनच ती नेहमी पवित्र होती देवपुत्राला आपल्या हृदयामध्ये जन्म दिला म्हणजेच जीवनामध्ये वचन फार महत्त्वाचं आहे म्हणून ख्रिस्त आम्हाला सां समजावून सांगते का देवाच्या इच्छेनुसार जगणे म्हणजेच देवाला प्रिय वाढते आणि देवाचे मुले होतो आपण तर बघूया वचनाचे महत्त्व आमच्या जीवनामध्ये काय आहे ईश्वचन त्या ईश्वरीय प्रगटीकरणाचे स्रोत आहे जो आपल्या विश्वासू जीवनाचा पाया आहे मानवाची सृष्टी यासाठी झाली झालेली होती की त्याने परमेश्वरीय जीवनाचा भागीदार होऊन स्वर्गीय सुखाचा लाभ द्यावे बघा आमच्या जीवनामध्ये ईश्वराचे महत्व हेच आहे की जर आपण वचनानुसार जीवन जगले तर ईश्वरीय कृपेचा आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो आणि त्या अनुभवानुसार आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगू शकतो म्हणजेच सांगायचे तात्पर्य हेच आहे ख्रिस्त सभा आम्हाला पुन्हा पुन्हा हेच करून देते करूं की विश्वासू लोकांचा पाया काय आहे वचन हेच विश्वासू लोकांचा पाया आहे वचनानुसार जीवन जगायला ख्रिस्त सभा आम्हाला नेहमी आठवण करून देत असते आणि स्वर्गीय जर वचन आपल्या जीवनामध्ये हमेशा चिरकाळ टिकून राहील तर आम्ही स्वर्ग सुखाचा लाभ घेऊ शकतो एक स्वर्गीय आनंद आपल्या जीवनामध्ये भेटते म्हणूनच ख्रिस्त सभा सांगते की वचन आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवायला पाहिजे वचन आपल्या जीवनाचा एक केंद्रबिंदू आहे <coughs> कारण मानवी क्षमता सीमित असल्यामुळे तो आपल्या आपल्याच बुद्धी आणि क्षमतेद्वारे स्वभावतेपेक्षा जास्त परमेश्वर रस्त्याने पूर्णपणे समजावून घेण्यास असमर्थ आहे म्हणून परमेश्वर जो अनंतप्रेम आहे त्याला मानव प्रकट करण्याची इच्छा आहे बघा आमच्या मानवी अगर जर आम्ही विचार केला मानवाची क्षमता काय कमी आहे आमच्या विचारधारणा कमी आहे आम्ही ईश्वराला ओळखू शकत नाही किंवा देवबापाला आपण आपल्या क्षमतेने आपल्या कल्पनेने विचारही करू शकत नाही आम्ही समजू घेऊ शकत नाही म्हणूनच परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राला त्या देवाची कल्पना आमच्या जीवनात व्हावी त्याचे वचन आपल्या जीवनामध्ये रुजले पाहिजे त्यासाठीच देवबापाने आपल्या एकुलत्या पुत्राला मानवरूप धारण करून या धर्तीवर पाठवलं की येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवाला ओळखू शकू येशू ख्रिस्त तेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देवबापाची ओळख करून देत कोण करून देतात प्रभू येशूच आम्हाला देवबापाची ओढ करून म्हणूनच हे आमच्या स्वर्गीय बापामध्ये आम्ही तेच प्रार्थना करतो देवबापाला हाक मारतो म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त मानव अवतार धारण करून या धर्तीवर आला अशासाठी की देवबापाची ओळखी करून देण्यासाठी सोबतच हे पापमय हृदय तारण करण्यासाठी आमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठीच प्रभू येशू या धर्तीवर आलं म्हणूनच ख्रिस्त सभा आम्हाला सांगते आमच्या कल्पनेने आम्ही देवाला समजू शकत नाही ओळखू शकत नाही मग देव बाप आपल्या एक, एक पुत्राला मानवरूप धारण करून या धर्तीवर पाठवलं की त्याच्याद्वारे आपण परमेश्वराला ओळखू शकू पवित्र शास्त्रद्वारे परमेश्वर मानवासी बोलतो बरोबर आहे पवित्र शास्त्र बायबलद्वारे पिता परमेश्वर मानवासी संवाद साधतो गप्पा गोष्टी करतो बोलतो पवित्र शास्त्राद्वारे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले एक 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 वचन हे देवाची so. वाणी आहे देवाचे वचन आहे त्या वाणीद्वारे त्या वचनाद्वारे ख्रिस्त येशू देव बाप आम्हा सर्वांसोबत बोलतो विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐका देव सोबत बोलतो वचनाद्वारे पवित्र शास्त्राद्वारे हेच आम्हाला क्रिस्त सभा आठवण करून देते पवित्र शास्त्राच्या महत्वाबद्दल दुसरी व्हॅटिकन महापरिषद आपल्याला शिकवत म्हणजे दुसरे वटिकन सेकंड म्हणजे दुसरे काय म्हणते वटिकन महापरिषद आपल्याला शिकवते की ज्या प्रकारे आपण आपल्या प्रभू प्रभूच्या पवित्र शरीराचा आधार करतो त्याच त्याच प्रकारे क्रिस्त सभा पवित्र शास्त्राचा सन्मान नेहमी करते बरोबर ज्या प्रकारे आपण क्रिस्त शरीराला मान देतो त्याचप्रमाणे ख्रिस्त सभा पवित्र शास्त्राला नेहमी मान देतो आमच्या जीवनामध्ये आम आम्ही बायबल किती सुंदर ठेवतो ना किती तुमच्या घरी सुद्धा तुम्ही बायबल वगैरे वापरता बायबल वाचता वा मन चिंतन करता तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे त्या बायबल बायबलला जपासून ठेवता म्हणजेच ख्रिस्त सभा त्या बायबलचा मान राखते सम्मान देते <coughs> तर आपण बघूया ख्रिस्तीय जीवनात ईशुवचन म्हणजे आमच्या मानवीय जीवनामध्ये किंवा ख्रिस्तीय जीवनामध्ये वचन किती सुंदर आहेत वचनाचं महत्त्व काय आहे ईशवचनाला आपण कसे जपासून ठेवले पाहिजे तेच आपल्याला ख्रिस्त सभा इथं सांगत आहे पेज नंबर बघा सिक्स्टी फोरमध्ये चौसष्टमध्ये मध्ये ख्रिस्तीय <coughs> जीवनात ईश वचनाला खूप महान स्थान आहे खरोखर विद्यार्थ्यांना बघा आमच्या ख्रिस्तीय जीवनामध्ये जर आम्ही जर विचार केला वचनाला खूप महान आहे वचनानुसार जीवन जगायला ख्रिस्त सभा हमेशा आठवण करून देते पण कधी कधी आमच्या या लहानपणामुळे किंवा या दुर्बलतेमुळे आपण त्या वचनाला कधी कधी समजू शकत नाही आणि देवापासून दूर जातो म्हणूनच वचन आम्हाला सांगते बघा संत पेत्र म्हणतो आपण नाशिवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देव देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाद्वारे पुन्हा पावले जन्म पावलेला आहोत म्हणजे देवाच्या वचनाद्वारे आमचा पुन्हा जन्म झाला आमचा जन्म झाला आहे देवाच्या वचनामुळेच आम्ही जीवन जगत आहोत खरोखर आहे आपल्याला जीवनामध्ये जर जीवन जगायचं असेल म्हणूनच कितीतरी लोक सांगतात कितीतरी म्हणजे महान महान बायबल पंडित सांगतात की देवाची वाणी पवित्र आहे देवाच्या वाणीमुळेच आमचं जीवन रोजचं होते म्हणूनच म्हणतात कित्येक लोक म्हणतात ना आपल्या जीवनातले वेगवेगळे प्रश्न केवळ बायबलच देऊ शकते बायबलमध्ये आपल्या जीवनाचे प्रश्न आहेत आणि उत्तर तिथूनच मिळते म्हणूनच ख्रिस्तीय जीवनामध्ये बायबलला बहुत महत्त्व आहे मी तुम्हाला खचित सांगतो जर कोणी माझे वचन पाडील व त्याला मरणाचा अनुभव कधी येणार नाही आपण संत योहान अध्याय आठ वचन एकावन्न मध्ये हे पाहू शकतो जर कोणी माझे वचन पाडतो त्यानुसार जीवन त्याला मरणाचा अनुभव कधीच येणार नाही खरोखर आहे जीवनामध्ये वचन जपासून ठेवलं वचनानुसार जीवन जगलं तर आम्ही जिवंतासारखेच आहोत नाही मी खरोखर आहे विद्यार्थ्यांनो आपण जिवंतासारखेच आहोत मरणाचा अनुभव येणार नाही आपल्याला पण आपण त्या वचनावर जपा वचनानुसार जीवन जगले पाहिजे वचनाला आपल्या हृदयामध्ये जोपासून ठेवले पाहिजे म्हणूनच मते आपण समोर बघूया मत तो धैर्याने कोणत्याही संघटना तोंड देऊ शकतो त्याच्या जीवनाची शक्ती प्रकाश आणि गड प्रभू आहे हा विश्वास त्याचा दृढ होत जातो म्हणजे स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे स्तोत्र ग्रंथ अध्याय एकतीस वचन दोन तीन मध्ये लिहिलेला आहे त्याच्या जीवनाची शक्ती आहे प्रकाश आहे खरोखर आहे वचन आमच्या जीवनाची जी शक्ती आहे आमच्या जीवनाचा प्रकाश आहे वचनच आहे प्रिय विद्यार्थ्यानो आपल्याला हमेशा हम रोज रोज एक एक, एक वचन वाचायला पाहिजे बायबल वाचायला पाहिजे बायबलमधले वचन बायहाट करायला पाहिजे मुखपाठ करायला पाहिजे आपल्या हृदयामध्ये आपण जपासून ठेवायला पाहिजे वचन हमेशा जीवनदायक वचन आहेत ईशवचन व शिष्यत्व पेज सिक्स्टी फायव्ह मध्ये बघा नंबर दोन वचन आणि शिष्यत्व जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझ्या शिष्यात बरोबर आहात आम्ही जर आमच्या जीवनामध्ये वचनानुसार जर जीवन जगलं तर खरोखर आम्ही प्रभू येशूचे शिष्य आहोत प्रभू येशूचे बालक आहोत आमच्या जीवनामध्ये वचन टिकून राहायला ख्रिस्त सभा आठवण करून देत आहे म्हणूनच योहान अध्याय आठ एकतीसमध्ये वाच म्हणते ना तुम्ही जर माझ्या वचनात टिकून राहिलात वचनानुसार जीवन जगला तर तुम्ही माझे शिष्य आमच्या जीवनामध्ये वचन जोपासून ठेवून प्रभू येशूचे शिष्य व्हायला आम्ही नेहमी प्रयत्न केले पाहिजे म्हणूनच ख्रिस्त सभा हमेशा आम्हाला आठवण करून देते की आमच्या जीवनामध्ये आपण वचन वाचले पाहिजे वचनाचे महत्वच या पाठामध्ये प्रस्तुत केलेलं आहे विभाग तेच आम्हाला या पाठामधून आम्हाला पाहायला मिळते की ख्रिस्तसभा आम्हाला हे सांगते की आपण वचनानुसार जीवन जगले पाहिजे तेव्हाच आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूचे स्थान आहे बायबलचा मान आहे बघूयानंतर मन परिवर्तनाकडे नेते खरोखर आहे आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये वाचलं की वचन आणि शिष्यक्त जर जीवनामध्ये जर वचन आहे तर आम्ही ईशूचे शिष्य होतो जर वचन आमच्या जीवनामध्ये आहे तर हे ईशुवचन मनप्रति मनपरिवर्तनाकडे नेते म्हणूनच आमच्या जीवनाचं जर मनपरिवर्तन होत असेल ना केवळ येशूचे वचनच येशूची वाणीच आमच्या जीवनामध्ये मन परिवर्तन आणू शकते मग कोणीच आणू शकत नाही म्हणूनच म्हणते ना आपण जर बघूया अक्षरामध्ये लिहून आहे बघा येशूची भेट झाली आणि त्याने त्याचे वचन ऐकले त्याने येशूला आपल्या घरी आणि आपल्या हृदयात स्वीकारले तो एक नवीन मनुष्य झाला बरोबर आहे जर येशू जर आमच्या जीवनामध्ये आला आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणे नक्कीच आहे बघा ना अं वर्तमान अध्याय एकोणीस वचन एक पासून अकरा मध्ये आपण वाचतो जक्कई झाडावर चढला येशूच्या दर्शनासाठी आणि येशू जेव्हा जवळ आला त्याच्याजवळ त्याचे दर्शन झाले येशूचं दर्शन झालं त्या जख आलं आणि आनंदाने जख स्वीकार केलं आणि त्याच्या घरी बोलवलं हृदयामध्ये येशूला आमंत्रण <मंध्रन> केलं जर येशूचे वचन आपल्या जीवनामध्ये आहे तर आम्ही येशूला आनंदाने आग स्वागत करतो आमच्या जीवनामध्ये येशू राहील आणि आमच्या जर येशू जर आपल्या जीवनामध्ये आला हे नक्की आहे की आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं तर विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे क्रिस्त सभा हे सांगते की वचनानुसार जीवन जगा प्रभू येशूचे वचन आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा आणि त्यानुसार जीवन जग म्हणूनच आम्हाला हे शिकायचं आहे की जर वचन आमच्या जीवनामध्ये असेल तर नेहमी नक्कीच आमच्या जीवनाचा परिवर्तन होईल ईशुवचन अंधाराला दूर करतो खरोखर आहे ईशवचन अंधाराला दूर करतो आम्ही जर पापी लोक आहोत तर आम्ही पाप करून आम्ही देवापासून दूर जातो आमच्या हृदयामध्ये अंधकार साप भटकलेला आहे अंधकार भरून आहे अंधकार जर आमच्या हृदयामध्ये असेल तर आम्ही कधीही देवाला बघू शकत नाही देवाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये होतच नाही म्हणूनच जर वचन जर आपल्या जीवनामध्ये असेल तर अंधार आमच्यापासून दूर राहील पाप वासना आमच्यापासून दूर राहील म्हणूनच आपण बघू शकतो ना युहान आहे चौदा वचन सहा मध्ये म्हणतोय मार्ग सत्य जीवन मीच आहे खरोखर आहे प्रभू येशूच आहे मार्ग सत्य जीवन त्याच्या वचनानुसार आम्ही जगायला शिकलं पाहिजे म्हणूनच रोमकरास पत्रामध्ये लिहिलेला आहे रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी बरोबर बरोबर आहे रात्र संपत आली आहे दिवस आला आहे आपण अंधराची कामे दूर करून म्हणजे पापासना दूर करून येश वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं तरच आपल्याला कोणता तरी फायदा होईल जर आमच्या हृदयामध्ये आहे तर आमच्या जीवनामध्ये बहुत काही भलं काम होते चांगलं काम होते तर बघूया फ्रान्सिस सेवियर पॅरिस विश्वविद्यालयाचे शिक्षक होते हा फ्रान्सिस सेव्हियर पॅरिसचे विश्वविद्यालयाचे शिक्षक होते ते म्हणतात ईश्वचनानेच त्यांना प्रेरणा दिली की लौकिक सुखाने प्राप्तभराच्या आनंदाला तेजून ते एक उत्साही मिशनरी म्हणजे हेच आहे की आपल्या जीवनामध्ये ईशवचन फार महत्त्वाचे आहे आणि त्यानुसार जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे हे संत तुम्ही बघा ना फोटो जर पाहिले तर तुम्हालाही समजून येते की संत फ्रान्सिस झेवियर सुद्धा एक एक सुख जीवन सोडून देऊन ईश्वर जीवनाकडे वळलेलं आहे तर वचन आम्हाला हे सांगते नंतर पेज नंबर सदुसष्टमध्ये मध्ये बघा येशुवचन जीवन प्रदान करते आम्हाला जर जे जीवन देते ना ते केवळ वचनच देते ईश्वराचे वचन आम्हाला जीवन प्रदान करते केवळ येशू जीवन आहे म्हणून मीच मार्ग सत्य जीवन आहे म्हणते ना प्रभू येशू योहान कृष्ण बहुतमध्ये सहा वचन चौदा सहा मध्ये आपण बघतो येशू ख्रिस्तन म्हणतो मी मार्ग सत्य जीवन आहे म्हणजे येशू जीवन आहे म्हणजे येशूचे वचन जीवन आहे तेच आम्हाला जीवन प्रदान करतात येशूचे वचन आमच्यासाठी जीवन आहेत ज्याला तो पुत्राला लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे ज्याला देवाचं लाभलं आहे लाभलं नाही त्याला जीवन लाभलं म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये वचन असेल तर येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये <workiten> नेहमी वास करतो ईशुवचन तारण प्रदान करतो हेही खरोबरच आहे ईशुवचन जर ईशुवचनानुसार जर आम्ही जीवन जगले तर आमच्या जीवनामध्ये <het> कधी पाप येणारच नाही आम्ही पापाचे गुलाम बनणारही नाही आणि आमच्या जीवनाला तारण प्राप्त होतं ईशुवचनामुळेच आमच्या जीवनाला तारण प्राप्त होते हे आम्ही बघू शकतो नंतर आहे ईशुवचन स्वातंत्र्य आणि पवित्रता प्रदान करते ईशुवचन खरोखर विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या जीवनामध्ये जर ईशवचन असेल ईशवचन आपल्या हृदयामध्ये जर जपासून ठेवलं आम्ही स्वातंत्र्य व्यक्ती बनतो सैतानाचे गुलाम कधीच बनत नाही देवाची लेकरे बनतो आणि आम्हाला पवित्रता प्रदान करते म्हणूनच कर म्हणतो ना तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्या तुम्हाला सत्य समजेल व तुम्हाला बंधुमुक्त करेल म्हणजेच आम्हाला सैतानीच्या गुलागिरीमध्ये कधीच पडणार नाही सैतानाची गुलामगिरी आमच्या जीवनामध्ये कधी राहणार नाही म्हणून वचन आमच्या जीवनामध्ये पाहिजे आजच्या या पाठामधून आम्हाला क्रिस्त सभा हे सांगते की वचन हमेशा आमच्या हृदयामध्ये जोपासून ठेवा वचनानुसार जीवन जगा आणि वचन सार्वकालिक जीवन प्रदान करते खरोखर कर हे सत्य आहे ईशुवचन आम्हाला सार्वकालिक वचनानुसार जीवन जगणे हेच मुख्यतः आजच्या पाठामधून आम्हाला शिकत पाहायला मिळतंय शिकायला मिळत तर विद्यार्थ्यांना माझी एक नम्र विनंती आहे जितकं होईल तितकं पवित्र शास्त्र वाचा पवित्र शास्त्र वाचल्यानंतर ते वचन आपल्या हृदयात साठवून ठेवा मुखपाठ करा नेहमी वाचतदा जे आपल्या जीवनाचे वचन आहेत आपल्या जीवनाला जीवन समोर नेण्यासाठी येशू ख्रिस्तासोबत जर एक घनिष्ठ संबंध बनवून ठेवायचं असेल तर वचनानुसार जीवन जगा तर विद्यार्थ्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा या पाठाला विचार पाठ वाचन करा हे पाठ आम्ही इथे समाप्त करत आहोत पुन्हा पुन्हा वाचा आणि येणाऱ्या क्लासमध्ये आपण नववा धडा शिकूया सर्वांना जय येशू धन्यवाद